भाड्यामध्ये? ते दुसऱ्यापेक्षा फुटवा जास्त वाढलेला आहे. मला फुटवा जास्त वाढलेला आहे आणि फळधारणा पण जास्त आहे. आणि आपले शेतकरी बंधू बघू शकतात की हे जे काही आहे आता त्यांच्या समोरच उपसलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची माती एकदम भुसभुशीत असल्यामुळे सहज असं जे आपल्याला झाड उपसता आलं. त्याच्यानंतर नत्राच्या गाठी व्यवस्थित भरपूर आहेत. त्याच्यानंतर नत्राच्या गाठी काही कुजलेल्या वगैरे नाहीत किंवा त्याला काही डॅमेज झालेलं नाही. त्याच्यानंतर जास्तीत जास्त मुलांची संख्या, पांढऱ्या मुलांची संख्या. त्याच्यानंतर मेन मूल जे आहे ते खाली गेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं पुढे जे काही आहे तुम्ही फुटवा बघू शकता. फुटवा जवळपास 60 ते 70 फुटवा आहे एका झाडाला. आणि घाटे अजून लागण चालूच आहे. घाटे अजून सुरूच आहे. घाटे सुरूच आहेत. आपल्याला घाटे मोजता येणार नाही. घाटे बुडाला घाटे आहेत. तसंच वरी शेंड्याला फुल आहे नवीन अजून चालू. तर किती फुटवे आहेत मोजावर? किती फुटवे आहेत ते मोजून घेऊ आपण. तर ह्याचे तुम्ही मोजा, इकडले मी मोजतो. कारण सगळे एकानेच मोजायचं म्हणलं तर आपल्याला अर्धा तास लागेल. 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 44 45 46 47 48 49 50 किती आहे सर टोटल तुमचे? माझे सर 45 झाले. 53 म्हणजे सर जवळपास आपल्या जी काही फुटव्यांची संख्या आहे टोटल 100 ला गेले. आणि एका फुटव्याला किती आहेत घाटे? एका फुटव्याला सर कमीत कमी 10 घाटे आहे. कमीत कमी 10 आणि अजून सुरूच आहे. आणि फुल सुरूच आहे. फुल सुरूच आहे. 1000 कडे जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 तर टोटल 14. म्हणजे जरा असं जर कॅल्क्युलेशन करायला गेलं 14 गुणिले 100 करा. 14 गुणिले 100 म्हणजे 1400 घाटे एका डाळ्याला आहेत. तर हे बी कोणता आहे हरभऱ्याचं? हरभऱ्याचं बी का मैकोचं बी आहे. तर आपण साध्यात साध्या बियाला पण जे की आज शेजारी पण गव्हाचा प्लॉट आहे ना, शेजारी गव्हाचा प्लॉट आहे सर. गव्हामध्ये तुम्हाला काय वाटलं? याच्यामध्ये फुटव्यांची संख्या वगैरे कशी वाटली? त्याच्यामध्ये चांगली वाटली सर. याच्यामध्ये फुट जास्त झालंय. आता गहू चांगला आलाय. गहू चांगला आलाय. हा फोटो जास्त व्हायला लागले. आता फोटो जास्त आलाय. तर सर तुम्ही आमचं ग्रीन प्लांट बायो प्रोडक्टचं प्रोडक्ट युज करून समाधानी आहात का? समाधानी आहात. दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरावं का? वापरावं. तर सर तुम्ही जी काही ग्रीन प्लांट बायो प्रोडक्टचं तुमच्या 20 एकर शेतीसाठी युज केलाय त्याच्याबद्दल मी परमेश्वर डिग्रसे ग्रीन प्लांट बायो प्रोडक्ट या कंपनीतर्फे आपला आभारी आहे. नमस्कार सर.